नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीमध्ये मी तुमचे सर्वांचे स्वागत करते. आत्ताच नवीन भरती जाहिरातीनुसार वन विभागातील सर्वेक्षक गट क भरती प्रक्रिया 2023ची जाहिरात आली असून प्रधान मुख्य वन संरक्षण बल वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय यांच्यानुसार ही जाहिरात आली आहे. तर वन विभागातील सर्वेक्षण गट क पदे सरळ सेवेने भरायची आहेत. त्यांची अर्हता उमेदवारांकडून विहित नमुन्याने अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने www.mahaforest.government.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया उपलब्ध लिंक करण्यात मागवण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ संकेतस्थळावरील लिंकवरील ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी ही उमेदवाराची राहील. तर ह्या एक्झामची ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक 6 जून 2023, तर त्याची अंतिम मुदत ही 30 जून 2023 इतकी आहे. उमेदवारांनी 30 जून 2023 या आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. तर मित्रांनो, तसेच भरतीकरिता उपलब्ध पदे व वेतन श्रेणी काय आहे. तर सर्वेक्षण गट क वेतन श्रेणी 25,500, तर 81,100 अधिक महागाई भत्ता व नियमानुसार देय इतर भत्ते सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार असून ह्या भरतीसाठी एकूण उपलब्ध पदे हे 86 इतके आहेत. तर मित्रांनो, ह्या पदभरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किती असावी लागेल. तर उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा म्हणजेच 12वी उत्तीर्ण केलेली असावी. मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेले असावे. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजेच सदर अर्ज धारण करणे आवश्यक आहे. म्हणजेच 30 जून 2023 याआधी तुमचा अर्ज भरला गेला पाहिजे. तसेच मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे लिहिणे वाचणे व बोलणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, या पदांसाठी तुमची वयोमर्यादा किती असावी. तर सर्वेक्षण पदासाठी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील. अमागासवर्गीय, मागासवर्गीय, अनाथ, प्रावीण्यप्राप्त खेळाडू व माजी सैनिक यांच्यासाठी किमान वयोमर्यादा 18 इतकी आहेत. तर अमागासवर्गीय लोकांसाठी कमाल वयोमर्यादा 40. मागासवर्गीय, अनाथ, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक यांना ती कमाल मर्यादा 45 इतकी आहे. तर मित्रांनो, तसेच दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, रोजंदारी मजदूर यांच्यासाठी किमान मर्यादा ही 18 वर्ष असून दिव्यांग, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त यांच्यासाठी कमाल मर्यादा ही 45 वर्ष इतकी आहे. तर तसेच पदवीधर, रोजंदारी मजदूर यांच्यासाठी कमाल मर्यादा 55 इतकी आहे. तर मित्रांनो, आता ह्या परीक्षेसाठी तुम्हाला किती परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. तर अमागासवर्गीय लोकांसाठी 1,000 रुपये, तर मागासवर्गीय, अनाथ यांच्यासाठी तो शुल्क 900 रुपये इतका ठेवण्यात आला आहे.
तसेच माजी सैनिकांसाठी तो शुल्क माफ करण्यात आला आहे. तसेच परीक्षा शुल्क हा न परतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल आहे, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे. तर मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत काय असेल? सर्वेक्षक पदाकरिता अर्ज करताना उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वृत्तासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकेल, म्हणजेच तुम्ही एकाच पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, सैनिक कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयांकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही कुठेही अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच करू शकतात, ऑफलाईन अर्ज घेण्यात येणार नाही. उमेदवाराने www.mahaforest.government.in ह्या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रिया या टॅबवर क्लिक करावे. या टॅबमध्ये अर्जकरिता लिंक उपलब्ध राहील. तसेच या टॅबवर जाहिरात अजून पण उपलब्ध आहे. सदर जाहिरातीचे अवलोकन करूनच उमेदवाराने अर्ज करायचा आहे. भरती प्रक्रिया म्हणजेच रिक्वायरमेंट ह्या टॅबवर उपलब्ध लिंकवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन हा पृष्ठ येईल. यामध्ये उमेदवाराने परिपूर्ण माहिती भरावी, जसे की SSC रोल नंबर, गुणपत्रिकेतील रोल नंबर, रजिस्ट्रेशन नोंदणी, रजिस्ट्रेशन नंबर, लॉगिन ID, पासवर्ड हे ईमेलद्वारे किंवा SMS उपलब्ध करून देण्यात येईल. ह्या लॉगिन पासवर्डद्वारे उमेदवारास लॉगिन करता येईल. त्यानंतर उमेदवाराने पोस्ट सिलेक्शन ह्या टॅबवर क्लिक करून क्लिक हिअर टू फिल द ॲप्लिकेशन यावर क्लिक करावे. त्यावर पर्सनल डिटेल्सचा पेज येईल. यामध्ये उमेदवाराने आपली संपूर्ण माहिती भरावी. उमेदवार ज्या वन वृत्तासाठी निवड करेन त्याचा दावा फक्त त्या वन वृत्ताकरिताच मर्यादित राहील. त्यानंतर उमेदवाराने ॲडिशनल डिटेल्स, कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स ह्या पेजवरील माहिती भरावी. तसेच मित्रांनो, तुम्हाला ह्या पदासाठी डॉक्युमेंट व इमेज अपलोड करावी लागेल. तर डॉक्युमेंट आणि इमेज अपलोड ह्या पेजवर फोटोग्राफ अपलोड करताना पासपोर्ट साईज आणि कलर्ड विथ द व्हाईट बॅकग्राऊंड असलेला फोटो अपलोड करावा. फोटोचा साईज हा 50 KB ते 80 KB असावा. तसेच इमेज ही JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्येच असावी. स्कॅनर DPI हा 200 DPI इतका असावा. फोटो डायमेन्शन हे 3.5 cm ते 4.5 cm इतके असावे, नाहीतर फोटो हा अपलोड होणार नाही. तसेच डॉक्युमेंट इमेज अपलोड या पेजवर सिग्नेचर अपलोड करताना त्याचा साईज 50 KB ते 80 KB असावा. इमेज ही JPG किंवा JPEG ह्या फॉर्मॅटमध्येच असावी. डॉक्युमेंट इमेज अपलोड ह्या पेजवर इतर डॉक्युमेंट अपलोड करताना त्यांचा साईज 100 KB ते 300 KB असावा. सदर डॉक्युमेंट हे JPG किंवा JPEG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये असावे. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात आले असेल की डॉक्युमेंटची साईज व डॉक्युमेंटचा फॉर्मॅट ही आपल्याला योग्य प्रमाणे अपलोड करावा लागेल. तसेच मित्रांनो, पेमेंटसुद्धा हे ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही परीक्षा शुल्क भरणार तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल. तर मित्रांनो, निवडीची पद्धत काय असेल? ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची महसूल, वन विभाग, शासन निर्णय क्रमांक SFT 06-22-PR-128-4 दिनांक
27/12/2022 व शासनाच्या अनुषंगिक दिशानिर्देशानुसार निवड करण्यात येईल. तसेच मित्रांनो, आता आपण परीक्षा कोणत्या स्वरूपात घेतली जाईल याची माहिती घेऊया. ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवाराची 120 गुणांची एकूण 60 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजेच स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा TCSION यांच्यामार्फत घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे 4 विषयांना गुण देण्यात येतील, तर ते विषय आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी, व प्रत्येक विषयास 30 गुण आहेत. म्हणजे मराठीला 30 गुण, इंग्रजीला 30 गुण, सामान्य ज्ञानला 30 गुण व बौद्धिक चाचणीला 30 गुण असे पूर्णतः 120 मार्कांची हा पेपर होईल. ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा उच्च माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र म्हणजेच 12वीच्या बेसवर असेल. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात म्हणजेच MCQ बेस असणार आहे. परीक्षा ही 2 तासाची राहील. उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले उमेदवार सर्वेक्षण पदाकरिता पुढील टप्प्याकरिता पात्र राहतील. परंतु जर तुम्हाला 45% कमी गुण मिळाले तर उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल. तर मित्रांनो, निवड प्रक्रियेचे टप्पे काय असतील? तर सर्वप्रथम निवड प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा असेल ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, त्यानंतर प्रवेशपत्र हॉल तिकीट निर्गमित करणे, त्यानंतर ऑनलाईन परीक्षा घेणे. ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने आदर्श उत्तरपत्रिका वेबसाईटवर प्रसिद्ध करणे. आदर्श उत्तरपत्रिकेच्या अनुषंगाने चुकीच्या छापलेल्या प्रश्नांविरुद्ध किंवा चुकीचे प्रश्न आल्यास त्यांचा आक्षेप प्राप्त करणे. ऑनलाईन परीक्षेची निकाल वनवृत्तावर जाहीर करणे. वनवृत्तावर कागदपत्रे तपासणी करणे. वनवृत्तावर व्यावसायिक परीक्षा बघणे व ऑनलाईन परीक्षेतील गुण व व्यावसायिक परीक्षेतील गुण एकत्रित करून एकत्रित गुणवत्ता यादीच्या आधारे वनवृत्तावर निवड यादी व प्रतीक्षा यादी वेबसाईटवर जाहीर करणे असे या पूर्ण एक्झामचे स्वरूप आहे. तर तुम्ही 30 जून 2023 या आधीच ह्या एक्झामचा अर्ज भरावा.